नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर मी कृष्णा दंदाळ आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो तर मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात पाऊस होत आहे तर त्या कारणाने डायबॅक म्हणजेच आले वरतून वाळण्याची व वर सड लागण्याची शक्यता नाही म्हणता येणार तर सद्यस्थितीमध्ये सड लागते हे कारण आपल्याला नाकारता येणार नाही तर त्यावरती कशा पद्धतीने उपाययोजना ह्या वातावरणामध्ये आपल्याला करण्याची गरज आहे व त्यामागची काय काय कारणे आहेत त्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सड लागण्याचं तर कारण जे आहे ते टेम्परेचर आणि जास्तीचा पाऊस काय होतं आहे जमिनीमध्ये पाण्याची पातळी जी आहे ती खूप वरती आलेली आहे तर जमिनीमध्ये पाणी शोषण्याची क्षमता सध्या स्थितीला खूप कमी झालेली म्हणजेच राहिलीच नाही असं म्हणाला हरकत नाही कारण पाण्याची पातळी खूप वरती आली त्या कारणाने मातीमध्ये वापसा होणे खूप अवघड झाले तर तो वापसा व्यवस्थितरित्या होत नाही त्यामुळे मुळांची व्यवस्थितरित्या वाढ होत नाही किंवा काही बुरशीजन्य जे रोग असतात ते ह्या ओलाव्यामध्ये त्यांना जास्त वाव या वातावरणामुळे मिळतो आणि त्यामुळे सड कंदमाशी कंदकूज हे सर्व प्रकार घडत असतात तर त्यावर आपल्याला काय काय उपाययोजना करता येईल मुख्यतः काय होतं आहे पाऊस पडतो आहे खूप धो पाऊस पडतो आहे त्यानंतर उघडतो आहे आणि असं प्रखर ऊन पडतं आहे तर त्यामुळे काय होतं जे जमिनीमध्ये मातीमध्ये शोषलेलं पाणी आहे ते गरम होतं आणि त्यामुळे सुद्धा काही मुळं मुला, मुळांवर ताण येतो पिकावर ताण येतो आणि ते स्ट्रेस काही जीवाणूंचं जे पोषक वातावरण त्यांची संख्यामध्ये वाढ होणे तर या दोन्ही तिन्ही कारणामुळे सड येण्याची शक्यता जास्त असते आणि येते म्हणजेच जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्लॉट आपल्या या स्थितीमध्ये शंभर टक्के लागलेले आहेत पंच्याण्णव टक्के तर प्लॉट त्यांना डाग लागलेला आहे सडचा व पाच टक्के आपण पकडू शकतो की त्यांना आजपर्यंत काही हरकत नाही म्हणजे काही प्रॉब्लेम नाही तर काय होतं आहे मुळात या जागी जर स्पॉट आलेला असेल तर त्या स्पॉटमुळे काय होतं आहे या वातावरणामुळे कोणते औषधं जमिनीमध्ये आता राहिलेली नाही उरलेली नाही किंवा बॅक्टेरिया जे आपण सोडलेले आहेत पूर्वी त्यांचंसुद्धा म्हणजे ते सुद्धा वेस्ट गेलेले आहेत तर काय होतं त्या जीवाणूंना पोषक वातावरण मिळतं आहे आणि ते वरती येत आहेत तर अशी संभावना आपल्याला नाकारता येणार नाही की इथले जे जी जीवाणू आहे जिथले जे बॅक्टेरिया आहेत तर ते ह्याच वेळनी संपूर्ण बेड पकडण्याची शक्यता या स्थितीला आहे तर त्यासाठी उपाय म्हणून आपल्याला ट्रायकोडर्मा सोडोमोनोस याचा वापर करायचा आहे पुन्हा एकदा कारण की अशा वातावरणामध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे तर तो वापर करताना पूर्वी सर्वांनीच जवळपास सोडोमोनो ट्रायकोडर्माचा वापर केलेला आहे परंतु त्यातसुद्धा एक फरक आहे तो बदल करणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर तो बदल मी सांगतो आहे तुम्ही व्यवस्थित लक्षपूर्ण आहे का तर टायको ट्रायकोडर्मा आणि सोडोमाणूस याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत तर जवळपास आपलं जे क खातं असतं किंवा आपण ज्या दुकानदाराकडे जातो शक्यतो एकाच प्रकारचे ते ठेवत असतात तर आपल्याला त्यात बदल करायचा आहे तर टायकोडर्मा व्हेरिडा व्हेराईड हे जर आपण पूर्वी वापरलेलं असेल सोडोमोना व्हेराईड तर आपल्याला आता ट्रायकोडर्मा हार्जेनियम आणि सोडोमोनो हार्जेनियम हे फॉर्म आता चेंज करून घ्यायचे कारण की ते वरईड फॉर्ममधले जर बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये अवेलेबल असतीलसुद्धा तर काही हरकत नाही तर हे आणि ते दोन्ही मिळून चांगल्या पद्धतीने काम आपल्या पीक संरक्षणाचं होऊ शकतं असं माझा एक म्हणजे माझा एक अनुभव आहे मी स्वतः स्वतः कोणते औषधं फवारणीसुद्धा मी प्रत्येक वेळेस दा जर प्रभावी आळाई पडली समजून घ्या तुम्ही तर एका औषधाने मला व्यवस्थितरित्या रिझल्ट दिला तर परत परत मी त्याचाच वापर करत नाही कारण दुसऱ्यांदा पुण्यांदा त्या औषधाचा वापर म्हणजे त्याचं प्रमाण एकतर वाढवून घ्यावं लागतं किंवा त्याचे रिझल्ट पाहिल्यासारखे आपल्याला मिळत नाही त्यासाठी आपल्याला हा फॉर्म बदलून वापरायचा आहे पहिले जर वेरेड आपण वापरला असेल तर आता हार्जिनियम वापरा पहिले हार्जिनियम वापरला असेल तर आता वेरेड वापरा तर हा एक बदल आपल्याला करून याचा वापर करायचा आहे दोन किलो गुळामध्ये एकरी दोन किलो एक किलो सोडोमोनस आणि एक किलो ट्रायकोडॉर्मा आपल्याला देऊन टाकायचं आहे आपण लिक्विडसुद्धा देऊ शकता आणि पावडरसुद्धा देऊ शकता शक्यतोवर लिक्विड द्या कारण ॲक्टिवेशन व्हायला वेळ लागणार नाही आणि ना आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे प्लॉट सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं प्लॉट कसा आहे हे आता सध्या स्थितीला महत्त्वाचं नाही तुमचं प्लॉट सडपासून संरक्षण कसं करता येईल हे खूप महत्त्वाचं आहे आणि जिथं सड लागलेली आहे तर त्यासाठी अजून एक उपाय तर तो केमिकल उपाय तर तो आपल्याला सर्व क्षेत्रामध्ये शक्यतो वापरायचा नाही कारण पाऊस अजूनसुद्धा परतीची पावसाचे काही सूत्र आपल्या हाती आलेली नाही परतीचं पाऊस सुरू झालेला आहे असे अजून काही हवामान खात्यानं अंदाज दिलेला नाही त्यामुळे पाऊस अजून कुठपर्यंत राहणार आहे त्याची साख्याद्या स्थितीला आपल्याला संकेत मिळाले नाही त्या कारणाने आपल्याला जैविकवरच फोकस करायचा आहे जेणेकरून आपल्याला लाँग टर्म रिझल्ट मिळत राहतील आपण जर केमिकलचा वापर केला तर मागचं जैविक केलेलं सुद्धा आपलं वेस्टेज जाईल त्या कारणाने एवढे वेळेस आपल्याला जैविक करायचं आहे सडसाठी विशेषतः तर स्पॉटसाठी आपण केमिकल वापरू शकता तर त्यामध्ये तुम्ही बाहेरचं एवर गोल्ड आ, एक पन्नास एम एल प्रति वीस लिटर पंपाला आणि डी सीज हंड्रेड हे घ्यायचं आहे किंवा क्लोरोपायफॉज घ्यायचं आहे हे जरी घेतलं तर काही हरकत नाही किंवा न्यू ऑन घेतलं तरी हरकत नाही कीटकनाशक तुम्ही कोणतंही पॉवरफुल कीटकनाशक घेऊ शकता त्यामध्ये ते टाकायचं आहे शंभर एम एल आणि पन्नास ग्रॅम एकतर एवर गोल्ड घ्यायचं आहे किंवा मेटल घ्यायचं आहे आणि हे घेऊन एक स्पॉट एक जे बेट असेल तुमचं स्पॉटचं त्याला कमीत कमी पाच लिटर पाण्याने व्यवस्थित पूर्ण जमीन म्हणजे ही साईड पण आणि ही साईड पण व्यवस्थित भिजेल अशा प्रमाणात टाकायचं आहे जेणेकरून जी बॅक्टेरिया तिथं अवेलेबल आहेत तर त्यांना वरती येणार नाही ते असा माझा एक अंदाज आहे की संपूर्ण तेवढी जमीन जर ओली केली तिथे काहीतरी बॅक्टेरिया असतील त्या कारणानेच ते, ते, ते सडपांगत असते तर ते तिथून जागा त्यांची सोडणार नाही त्यामुळे तुम्हाला पावसामुळे काय ते तर वरती आलेत पावसामुळे ते वाहून जाऊन तो बेड पूर्ण पकडू शकता त्या कारणाने आपल्याला त्यांना तिथेच थांबवायचं आहे त्यासाठी आपल्याला हा केमिकल पर्याय करायचा आहे परंतु शक्यतोवर संपूर्ण पिकामध्ये केमिकल देणे सध्या स्थितीला टाळावे जेणेकरून आपल्याला ला हा लाँग टर्म रिझल्ट जो आहे याचा बॅक्टेरियाचा तो आपल्याला टिकून ठेवायचा आहे तर त्यासाठी शक्यतोवर केमिकल टाळायचे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि कृषीमूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहे